आम्ही न्यायासाठी वळसे पाटील साहेबांच्या दारामध्ये बसलोय. जर आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय जर देणार असतील ते, आणि हे सरकार जर आमचा विचार करणार असून आणि तातडीने निर्णय घेणार असेल, आता पुढं निवडणुका तोंडावर आहेत, आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्याच्या आत तातडीनं मंत्रिमंडळाची बैठक घ्या आणि हा निर्णय लगेच तातडीनं करा. आम्ही तुमचं स्वागतच करू, पण जर आमचा अंत पाहिला आणि जर आम्हाला न्याय नाही दिला तर मग मात्र मी मागाशी सांगितलं तसं टोकाचा संघर्ष होईल, आणि मग मात्र कोणाचा निषेध आणि कोण मुर्दाबाद याच्या पलीकडे आम्ही जाऊ. मग प्रभाकरजी बांगर, सूर्य आग उगतोय, सावलीला बसणं गरजेचं आहे. नाही नाही, आता शेतकरी त्याचं जीवनच उन्हाताना ते तो यांनी सुरुवातीपासून शेतकऱ्याला बळीराजा म्हणायचं आणि त्याला मातीत घालायचं. उन्हातानात रात्रीचा दिवस अगदी आमच्या लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे लोक रात्रंदिवस काबाड कष्ट करतात आणि या आईत खाऊंना पोसायचं काम करत असतात. आईत खाऊ या अर्थानं म्हणतो, कारण कोणीच आमचा विचार करत नाही. आजपर्यंत फक्त शेतकऱ्यावरती त्या ठिकाणी अन्याय होतोय. अन्नदाता म्हणायचं, बळीराजा म्हणायचा आणि त्याच्यावरती अन्याय करायचा सगळे. म्हणजे आता सरकारं अनेक आली, परंतु कुठल्याही सरकारनं शेतकऱ्यांसाठी ठोस अशी भूमिका घेतली नाही. डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न दिला भाजप सरकारने सुद्धा. काँग्रेसने पण डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या समितीच्या शिफारशी लागू केल्या नाही आणि भाजपने देखील लागू केल्या नाही. हमी भावाच्या कायद्याची तर अनेक वर्ष आम्ही मागणी करतोय, तोही होत नाही. आयात निर्यात धोरणसुद्धा चुकीच्या पद्धतीने राबवलं जातं आणि त्या चुकीच्या धोरणाचा फटका आज आमच्या शेतकऱ्यांना बसतोय आणि शेतकरी कर्जबाजारी होतोय. आज 2.5 पटीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झालेली आहे. हे पाप कुणाचं आहे? तुम्ही ह्या आत्महत्या नसून हे खून केलेले तुम्ही शेतकऱ्यांचे. हे जे कोण राज्यकर्ते असतील, हे त्यांची लेकरं बाळं जी रस्त्यावर आली, आमच्या आया बहिणींच्या कपाळाचं कुंकू पुसलं, हे पाप कुणाचं आहे? हे पाप काँग्रेसच्या काळातही होत होतं आणि त्यापटीत भाजपने तर त्याच्यामध्ये खूप मोठी वाढ केलेली आहे. आणि भाजपबरोबर असलेले मित्रपक्ष यांना फक्त सत्ता पाहिजे. सत्तेसाठी आता लाडकी बहीण 12वी झालेल्या मुलांना 6,000 रुपये, डिप्लोमा झालेला 8,000 रुपये, अप्रेंटिसवाल्याला 10,000 रुपये, दिंडीवाल्यांनी मागितले नाही तरी 20,000 रुपये. अरे पण आमचा शेतकरी अनेक वर्ष फक्त त्याच्या मालाला भाव मागतोय. काय मागतोय? आमच्या हक्काचा आम्ही मागतोय. असंघटित कामगारांसाठी जर किमान वेतनाचा कायदा होऊ शकतो तर किमान हमीभावाचा कायदा का होऊ शकत नाही? घटनेने सगळ्यांना सन्मानानं जगण्याचा अधिकार दिलाय, मग शेतकऱ्याच्याच वाट्याला हे जगणं का? त्यांनी काय पाप केलंय? त्यांनी काय गुन्हा केलाय? त्याच्या भोळेपणाचा भाबडेपणाचा इतके वर्ष तुम्ही फायदा घेताय आणि हे किती दिवस राजकारण चालेल? तुमचं राजकारण तुम्हाला लकला बसो, तुमची नियत साफ नाही आहे, तुम्हाला फक्त निवडणूक काढून घ्यायची. अनेक वर्ष फक्त तुम्हाला आमच्यावरती राज्य करायचे. खेदानं आम्हाला म्हणावं लागतं, काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला. माझ्या क्रांतिकारकांनी बिचाऱ्यांनी बलिदान दिलं, हा देश स्वातंत्र्य केला आणि या हरामींच्या ताब्यामध्ये दिला. पण या हरामींनी फक्त स्वतःची घरं भरण्याच्या पलीकडं अजिबात समाजाचा किंवा शेतकऱ्याचा गोरगरिबाचा विचार केला नाही. फक्त यांना यांची घरं भरायची आहेत, यांना फक्त स्वतःचा स्वार्थ याच्या पलीकडं काही दिसत नाही. आणि मग गेली 78 वर्ष आम्ही जी मागणी करतोय ती मागणी का होत नाही पूर्ण? आणि कशासाठी पुन्हा पुन्हा रस्त्यावर आम्हाला उतरावं लागतंय? ही काय लोक विडी आहेत का? एवढ्या लांबून नगर जिल्ह्यातून नेवासा तालुक्यातून या ठिकाणी आलेत, कशासाठी आलेत? यांना काम धंदे आहेत का? रिकामे आहेत का ही लोक? मग हे कळत नाही का यांना? आता काय बोलायचं याच्यापेक्षा वाईट अजून? हा, पगार एका रात्रीमध्ये वाढतात. जे माजी आमदार आहेत, माजी खासदार आहेत, त्यांना सुद्धा सवलतीमध्ये अजून वाढ होते. ते एका एक मिनिटाची चर्चा सुद्धा सभागृहामध्ये होत नाही, त्याच्यावर मात्र सगळे चोर एकत्र येतात. आणि मग शेतकऱ्यासाठी का तुम्ही एकत्र येत नाही? आज आमदार खासदारांना 2-2.5 लाख रुपयापर्यंत मानधन आहे, तुम्हाला 50,000 रुपये पेन्शन, दर टर्मला 10,000 पेन्शन वाढते. आता आपले वळसे पाटील साहेबांची 7वी टर्म आहे, त्यांना पेन्शन किती बसेल बघा, 1,10,000 पुढे जाईल. अरे मग आता हे सगळं तिजोरी आम्ही भरायची, कर आम्ही भरायचा, सामान्य जनता ह्या देशाची मालक आहे आणि पैसे आमचे आणि मजा तुम्ही करताय. तुम्ही मात्र तुम्ही रात्रीचं पाणी भरायला जाता का? शेतामध्ये आज पाणी द्यायला गेलेल्या शेतकऱ्याला बिबट्याचा सामना करावा लागतो. सर्पदंशाने सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू झालेले आपण त्या ठिकाणी पाहिलेले. अरे तुमच्याकडे माणुसकी शिल्लक आहे का नाही? राक्षसापेक्षा वाईट वर्तन तुमचं त्या ठिकाणी आहे. आणि तुम्हाला कसं चांगलं म्हणायचं? आम्ही मग आम्ही असं काही बोललो की मग तुम्हाला झोंबतं? पण तुमच्याकडे खरंच माणुसकी काय? ही नौटंकी बंद करा आणि वास्तव परिस्थितीचं भान ठेवून त्या ठिकाणी निर्णय झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे.